चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या शिवणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चारगाव येथील एका महिलेवर अस्वलानं हल्ला करत जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शेवंता वासुदेव श्रीरामे असं जखमी महिलेचं नाव असून गावापासून 400 मीटर अंतरावरील शेत शिवार परिसरात ही घटना घडली. मोहफुले गोळा करत असताना अस्वलानं पाठीमागून हल्ला केला असून या घटनेनं परिसरात भीती पसरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील 4 गावात देखील या हंगामाला सुरुवात झाली असून यासाठी मंगळवारी सकाळी या गावातील मंडळी लगतच्या जंगलात गेली. यामध्ये शेवंता श्रीरामे यांचाही समावेश होता. दरम्यान हे सर्वजण मोहफुले वेचण्यात दंग असतानाच दबा धरून बसलेल्या अस्वलानं शेवंता श्रीरामे यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार सोबत्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करत अस्वलाला पळवून लावल्यानं मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर जखमी झालेल्या महिलेला सिंदेवाहीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूरला हलवण्यात आलं. अस्वलाचं वास्तव्य जंगल सोडून गाव परिसरात दिसून येत असल्यानं नागरिक दहशतीमध्ये आले असून वन विभागानं या अस्वलाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते आहे.